मी 63 एन्काउंटरचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा, नादी लागू नका अन्यथा किड्या मुंग्यांसारखं मारू. नितेश राणेंचं नगरच्या सकल हिंदू मोर्चात वादग्रस्त वक्तव्य. 12 तासात 2 निर्घृण हत्यांच्या घटनांनी पुणे हादर. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार आणि कोयत्यानं वार, तर पुरसुंगी सासवड रोडवर एका व्यक्तीचा कोयत्यानं हल्ला करून खून. आजपासून देशभरात भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात. मोदींना पहिलं सदस्यत्व देऊन होणार मोहिमेचा शुभारंभ. दर 5 ते 6 वर्षांनी भाजप राबवतं अभियान. अजित पवारांची जनसन्मान यात्रा बारामती. बालेकिल्ल्यात अजित पवार करणार जोरदार शक्तीप्रदर्शन. रणजित सिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरेंच्या तक्रारीची दखल न घेतल्यास तुतारी हातात घेऊ. रामराजे नाईक निंबाळकर अजितदादासह महायुतीला इशारा. अमोल कीर्तिकरांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. वायकरांची खासदारकी रद्द करण्याची कीर्तिकरांची मागणी. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर. वारणानगरमध्ये कार्यक्रमाला राहणार उपस्थित. कोल्हापूरच्या अंबाबाईचंही घेणार दर्शन. मराठवाड्यात पावसाचा हाहाकार. हिंगोली, नांदेड, परभणी, बीड जिल्ह्यात मुसळधार. नदी नाले तुडुंब, तर अनेक भागात जनजीवन विस्कळीत. पुराच्या पाण्यातून वाट काढणं एका आजोबांच्या आलं अंगलट. वाहून जाणाऱ्या आजोबांना ग्रामस्थांनी वाचवलं. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील जयपूर शहा गावातील घटना. ग्रामीण भागात बैलपोळा सणाचा उत्साह. लाडक्या सर्जा राजाला सजवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग. बाजारपेठाही फुलल्या.